सचिन तेंडुलकर आपल्या अखेरच्या टेस्ट सिरीजपूर्वी एक रणजी मॅच खेळणार आहे. लाहली इथं हरियाणा विरुद्धची रणजी मॅच सचिन खेळणार आहे. आपल्या अखेरच्या सिरीजपूर्वीची ही मॅच म्हणजे त्याच्यासाठी प्रॅक्टिस मॅचच ठरणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धची दोन टेस्टची सिरीज ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या करिअरमधील अखेरची सिरीज ठरणार आहे हे आपल्या साऱ्यांनाच माहिती आहे. मात्र तत्पूर्वी तो रणजीची एक मॅचही खेळणार आहे. रविवारपासून हरियाणा विरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी मॅचमध्ये सचिन मुंबईकडून खेळणार आहे. या सीझनमधील मुंबईची ही पहिली मॅच असून सचिन ही मॅच खेळणार असल्यानं या मॅचला एक वेगळंच महत्त्व आणि वलय प्राप्त झालंय. जहीर खानच्या कॅप्टन्सीखाली सचिन ही रणजी मॅच खेळेल. सचिन आपल्या करिअरच्या उंबरठ्यावर जरी उभा असला तरी त्यानं मुंबई रणजी टीम समवेत वानखेडेवर या मॅचसाठी चांगलीच मेहनत घेतलीय. सचिन रिटायरमेंटच्या अगदी नजीक असल्यानं ही रणजी मॅच साऱ्यांसाठीच भावनिक ठरलीय. 14 नोव्हेंबर 1987 मध्ये सचिननं मुंबईकडून रणजीमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र त्यावर्षी त्याला लास्ट 11 मध्ये संधीच देण्यात आली नाही. यानंतर पुढच्याच म्हणजे 1988 मध्ये त्याला मुंबई टीमच्या लास्ट 11 मध्ये संधी मिळाली आणि 11 डिसेंबर 1988 मध्ये त्यानं वयाच्या 15व्या वर्षी गुजरात विरुद्ध पहिली रणजी मॅच खेळली. आपल्या पहिल्याच रणजी मॅच मध्ये सचिननं नॉट आउट सेंचुरी झळकावली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणातच सेंचुरी झळकवणारा तो पहिला सर्वाधिक युवा क्रिकेटपटू ठरला होता. याच सीझनमध्ये मुंबईकडून सर्वाधिक रनची नोंदही सचिननं त्यावेळी केली होती. सचिन टीममध्ये असल्यानं रणजीमध्ये मुंबई टीमचा नेहमीच एक दबदबा राहिलाय. याशिवाय टीममध्ये तो असल्यानंच इतर प्लेयर्सना एक प्रकारचा नैतिक पाठिंबा मिळत असे. दरम्यान विंडीज विरुद्धच्या आपल्या अखेरच्या इंटरनॅशनल सिरीजपूर्वी सचिनसाठी ही प्रॅक्टिस मॅच ठरणार आहे. आता त्याच्या अखेरच्या सिरीजपूर्वी क्रिकेट वर्तुळाचं आणि सचिन चाहत्यांच्या नजरा या तो खेळत असलेल्या रणजी मॅचवरही खेळल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.